कोकण प्रॉपर्टी एक्सपोचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश कामकर. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप अमेझिंग काही गोष्टी दाखवणार आहे. या प्रॉपर्टीजमधनं प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त तुम्हाला देवरुखचं खूप सुंदर दर्शन आज या व्हिडिओमधनं घडवणार आहे. अगर तुम्हाला वेळ असेल आत्ता तरच हा व्हिडिओ ऑन करा, नाहीतर नंतर ना तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ संपूर्ण बघा, एंडपर्यंत, स्टार्ट टू एंडपर्यंत संपूर्ण हा व्हिडिओ बघा. अगर व्हिडिओ आणि हा प्रॉपर्टी तुम्हाला आवडली तर तुम्ही मला पर्सनली कॉल करा, प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स घ्या, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करून ही प्रॉपर्टी विकत घ्या. वीस गुंठ्याचा प्लॉट खूप सुंदर पद्धतीने, खूप मेहनतीने आम्ही हा प्रॉपर्टी डेव्हलप केली आहे ॲक्च्युअल ॲग्रो टुरिझमसाठी. आणि तुम्हाला मस्तपैकी छान असा फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी ही प्रॉपर्टी आम्ही डेव्हलप केलेली आहे. प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्या अगोदर जेव्हा आपण देवरूखपासून ह्याला आपल्या प्रॉपर्टीकडे जातो, त्या रोडवरती आपल्या सुंदर असं हा शहीद जवान स्मारक बघायला मिळतं. सुंदर आहे, आपण हे डिटेल्स बघून घ्या. शहीद जवान स्मारक हा बघितल्यावरती तुम्ही पुढे एक अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावरती पुढे गेल्यावरती स्वामींचं मंदिर आहे. स्वामी समर्थांचं मठ हा ना तिथे आहे. उजरे या गावामध्ये आपलं ते मठ आहे, स्वामी समर्थांचं मठ आहे. सुंदर स्वामींचं दर्शन होतं, स्वामींची सुंदर मूर्ती तिथे विराजमान आहे इथे. आणि ह्यांना मठाचा परिसर पण खूप अमेझिंग आहे. तिथे गेल्यावरती खूप चांगला शांत सुंदर असा तुम्हाला आनंद घेता येऊ शकेल असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या पासून थोडं पुढे गेल्यावरती एक अर्धा ते पाऊण किलोमीटर अजून पुढे आपल्या प्लॉटच्या दिशेने जाताना आपल्याला एक गणपतीचं मंदिर लागतं. सुंदर असं एक गणपतीचं मंदिर आहे. ओझऱ्यातलं गणपती याला म्हणतात. ह्यांना पुरातन खूप जुनं ह्यांना या गणपतीचा इतिहास आहे. ह्यांना नवसाला पावणार आपलं हे गणपती मंदिर आहे. ओझरे या गावामधलं मंदिर आणि सुंदर पद्धतीने बनवलेलं हे मंदिर आहे. गणपती मंदिरचं दर्शन घेतल्यावरती, गणपतीचं दर्शन घेतल्यावरती आपण साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे गेल्यावरती पुन्हा ह्यांना ओझऱ्या हद्दीमध्येच ह्यांना असे तीन धरणं आहेत. भरपूर पाणी असतं पावसामध्ये तिथे आणि अमेझिंग व्ह्यू आहे त्या धरणाचा. आणि त्या धरणाला लागूनच पुढे जो पाट वाहतो त्याचा धबधबा तयार होतो. पुढे अमेझिंग धबधबा आहे, पाट आहे, पाण्याचा मोठा पाट आहे आणि नंतर मग धबधबा आहे. हा धबधबा आणि हे धरण फक्त आपल्या प्लॉटपासून 300 मीटर अंतरावरती आहे. तर या धरणाचा आणि या धबधब्याचा आनंद घ्या. धबधबा आणि ह्याना धरणाचं तुम्हाला व्ह्यू बघितल्यावरती असा अमेझिंग व्ह्यू आहे. तिथल्यानंतर आपला हा प्लॉट सुरू होतो. अमेझिंग प्लॉट आम्ही हा 20 गुंठ्याचा प्लॉट डेव्हलप केला आहे. समोरच्या साईडला छान असा मोठ्याच्या मोठा 3 ते 4 गाड्या पार्क होतील एवढा पार्किंग स्पेस केलेला आहे. Yeah.
काही स्पेस नंतर आपण वरती आलो. तो वरती आहे ना तुम्हाला घर स्वतःचं विला फार्म हाऊस हा किंवा आम्ही बोलतो ग्राउंडला दोन आणि वरती दोन असं कॉटेज डेव्हलप करू शकता असं एक कॉटेज ह्याला बनवू शकता असं पोर्शन म्हणजे जागा ठेवलेली आहे जिथे घर बांधू शकता तुम्ही तुमचं फार्म हाऊस बांधू शकता आणि ह्याला कॉटेज पण डेव्हलप करू शकता. आनंद तर या व्हिडिओमध्ये आपल्याला येणारच आहेत आणि एंडला तुम्हाला अशा काही दोन गोष्टी आम्ही दाखवणार आहोत की ते अजून अमेझिंग आहे. यामध्ये तुम्हाला कॉटेज है ना तुम्ही इथे बांध या घराचं पोर्शन जे तुम्ही कॉटेजेस बांधू शकता. या प्लॉटमध्ये मस्तपैकी छानपैकी है ना भरपूर पाणी असेल. आमच्याकडे बोरवेल आहे. साधारण आम्ही उन्हाळ्यामध्ये 8,000 ते 10,000 लिटर पाणी ह्यांना उपसतो आणि इथे झाडांना प्लांटेशनला पाणी सोलारच्या मार्फत आम्ही देतो. सोलार ह्याला कनेक्शन 2 HP सोलार ह्याला पाणी वरती पाणी चढतं आणि असं पाण्याचं कनेक्शन तिथे आम्ही केलेलं आहे. तिथे आणि नंतर यामध्ये आम्ही साधारण 8,000 ते 10,000 लिलीचं प्लांटेशन केलं आहे. ज्यातनं लिलीचं उत्पन्न लिलीच्या फुलांचं उत्पन्न येतं आणि या प्लॉटचं संपूर्ण मेंटेनन्स निघतो आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये साधारण 8 ते 10,000 ट्यूबरोज रजनीगंधाचं प्लांटेशन आहे. सुंदर असं प्लांटेशन तुम्हाला व्ह्यू पण अमेझिंग बघायला मिळतो आणि सुंदर असं प्लांटेशन पण बघायला मिळतं. ते साधारण ह्याला 20 नारळाची झाडांचं प्लांटेशन केलं आहे. 20 नारळ मोठे नारळ आहेत. साधारण 40 ते 60 ह्याला मोठी केळीची झाडं आहेत. इथे नंतर 3 ते 4 काजूची झाडं आहेत. कोकम साधारण 20 कोकमाची झाडं आहेत. बर्ड ऑफ पॅराडाईसचं फुलांचं प्लांटेशन पुन्हा एकदा ह्याला असे भरपूर सारे म्हणजे साधारण 1 ते 2,000 आसपास बर्ड ऑफ पॅराडाईसच्या फुलझाडांची लागवड केली आहे. आणि आपण असं मस्त स्टेअरकेस वरती बनवलं आहे वरती जाण्यासाठी आणि वरती पुन्हा टॉपला असा स्पेस ठेवलं आहे जिथे तुम्ही 3 किंवा 4 कॉटेजेस डेव्हलप करू शकता आणि ते टुरिझमसाठी देऊ शकता. कशाप्रकारे कॉटेजेस आणि कशाप्रकारे विला तुम्ही इथे बांधू शकता हे जे सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही पिक्चर्स दाखवणार आहे. तर अशा प्रॉपर्टीसाठी अगर तुम्ही खरोखर इंटरेस्टेड असाल आणि असं सुंदर असं व्ह्यू च्या प्रॉपर्टीचा इंटरेस्ट असाल तर नक्की अशा प्रॉपर्टीला व्हिजिट करा. ती प्रॉपर्टी बघून घ्या, डिटेल्स घ्या, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्या. प्लॉट आपला खूप सुंदर आहे. या प्लॉट पूर्ण रोप टच प्रॉपर्टी आहे. सगळं काय याच्यामध्ये डेव्हलप आहे ऑलरेडी. कारण याच्यामध्ये लाइटिंग्स जे आम्ही करणार आहोत हे लाइटिंग्स पण अमेझिंग लाइटिंग्स असणार आहेत. आतमध्ये सोलारचे लाइटिंग्स आम्ही करतो आहे. इथे ह्याला पूर्ण सोलारचं लाइटिंग आपल्या रात्रीचं ह्याला एकदम ह्याला फुलून उठेल. ॲक्च्युअली तुम्ही रात्री पण अमेझिंग व्ह्यू तुम्हाला या प्रॉपर्टीचं बघायला मिळू शकणार असे लाइटिंग्स आम्ही या प्रॉपर्टीमध्ये पुन्हा करतो आहे. इथे सोलार ह्याला कॅमेरा तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये आम्ही देणार आहोत. पुन्हा समोर गेट
गेट ह्याला मोठा विस्फोटाचा गेट फक्त आमचा बसवायचा तिथे या प्रॉपर्टीमध्ये राहिलेला आहे. हे सगळं डेव्हलप करून आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी 25 लाख रुपीजमध्ये देते, 25 लाख रुपयामध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी देतं. आणि प्रॉपर्टी व्हिजिट करून झाल्यावरती तुम्ही आमच्या प्रॉपर्टीत बसून अजून 2 गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्या अगोदर तुम्ही अगर आमच्या प्रॉपर्टीला कोकण प्रॉपर्टी एक्सपर्ट यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की कोकण प्रॉपर्टी एक्सपर्ट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा. आणि हां, आपल्या प्रॉपर्टीसून पुढे साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती गेल्यावरती तुम्हाला सुंदर असा लाईव्ह धबधबा, पावसामध्ये कंटिन्युअसली पाणी असं सुंदर धबधबा आहे तिथे तुम्हाला उभं राहून अनुभव करता येईल. सगळं एकदम सेफ आहे, रोडला टच आपली ही असं सुंदर असं धबधबा आहे. आणि तिथनं साधारण एक ना अजून 1 किलोमीटर पुढे गेल्यावरती 12 महिने वाहणारी नदी आहे. नदीला भरपूर पाणी असं फक्त पावसामध्ये या नदीच्या जवळ जाऊ नये. पाऊस झाल्यानंतर तुम्ही कधीही जाऊ शकता, एकदम सेफ नदी आहे, चांगलं पाणी असलेली नदी असते, भरपूर पाणी असतं तिथे रेग्युलरली. आणि ह्याचा पण आनंद तुम्ही या प्रॉपर्टीला जाऊन घेऊ शकता. आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये तर अमेझिंग व्ह्यू आहे, हे व्ह्यूज पण जरा चेक करून घ्या. धन्यवाद.